राज्यात सुरू असलेल्या सीएम चषक अंतर्गत फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. सीएम चषका अंतर्गत फुलंब्री तालुक्यामध्ये विविध ठिकाणी विविध स्पर्धा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे शनिवार रोजी जितेंद्र देसवाल आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी मंत्री नामदेवराव गाडेकर, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास श्रीसाठ, पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, शिवाजी पाथरीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र देसवाल आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. पाहूया ते काय म्हणाले. त्या पद्धतीचा दर्जा, ते किती पळतात, किती काम करतात, मग ते गावातून आहे, वस्ती तांड्यातून आहे का शहरी भागातून आहे, त्याची खरी ओळख त्यावेळेला कळते ज्यावेळेला तो ग्रामीण भागातून तालुक्यावर, तालुक्यातून राज्य शहरा जिल्ह्यावर आणि जिल्ह्यातून महाराष्ट्रावर आणि त्याच्यानंतर देशात आणि मग आंतरराष्ट्रीय खेळाडू वृत्ती लोपासणारा आजच्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने ज्या पद्धतीने हा आगळावेगळा कार्यक्रम चालू केला आणि जवळपास 15 दिवसापासून विविध खेळांचे ज्यांना पालक बनवलं, मग कुणाकडे क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, खो खो आम्हा पदाधिकाऱ्यांना ही कामं वाटून दिली, पालकत्व दिले, मनाचा मोठेपणा करून कुठेतरी त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तिथं पालक व्हा आणि खऱ्या अर्थाने या युवकांना आणखी पुढे करा. कालांतराने ही सुरुवात आहे, परंतु कालांतराने हळूहळू खूप मोठ्या प्रमाणात नैपुण्य हे विद्यार्थी असतील, युवक असतील, की यात पुढाकार घेतील. मोठ्या संख्येने आज रांगोळी स्पर्धा असेल, इतर क्षेत्रामध्ये असेल, की आज मुली पुढाकार घेत आहे. इथं सुद्धा या व्हॉलीबॉल सारख्या सामना करता खेळा करता एक टीम मुलींची इथं उपलब्ध झालेली आहे. हा जो काही एक कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिला, भारतीय जनता पार्टीने दिला, तर हा आपल्या देशात सर्वात मोठी खेळाडूची स्पर्धा आहे. सीएम चषकच्या नावाने एवढी मोठी स्पर्धा आतापर्यंत कोणत्याच प्रांतात झालेली नव्हती. एकूण आपण ऑनलाईन अर्ज मागवले टीमचे, त्या ऑनलाईन मध्ये त्यांच्या सर्व खेळाडूंचे नाव मागितले आणि या सगळ्या खेळाडूंनी आपली ऑनलाईन नोंदणी जी केली त्याची संख्या याचा परवा आम्हाला मुंबईमध्ये माहिती झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितली आमदारांच्या बैठकीमध्ये ती जवळपास 40 लाख खेळाडूंनी नावं नोंदवली. आता 40 लाख खेळाडू हे एका नाव नोंदवतात आणि खेळतात, मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये असा कुठला तालुका सुटला नाही, असा कुठला जिल्हा सुटला नाही, असं कुठलं मोठं गाव सुटलं नाही की जिथं खेळाच्या स्पर्धा नाही. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की हा जो तरुण आहे ही तरुणाची मोठी ताकद आहे आणि या तरुणाची ताकद या खेळाच्या रूपाने एका वेळेला खेळली पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्याच्या ठिकाणी अशा स्पर्धा आयोजित केल्या. यावेळी संजय त्रिभुवन, गजानन नागरे, आप्पासाहेब काकडे, शहुबा मैद, सरपंच भगवान भिवसने, उपसरपंच खुशाल पवार, मिनाजुद्दीन शेख, कौशल्या चंगले, सुभाष पाथरे, भाऊसाहेब पवार, संदीप बनसोडे आदींसह खेळाडूंची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.